चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ब्रेड ची कटलेट पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे साहित्य घेतलेले मी, कांदा घेतलेला एक कट करून, एक गाजर घेतलेली कट करून किसून घेतलेले आणि कोथिंबीर, आणि या ऐवजी तुम्ही दुसऱ्या भाज्या ही टाकू शकता। मी इथे ब्रेड चे स्लाइस घेतलेले आहेत 9, आणि ते मी असे ओल्या पाण्याने थोडेसे ओले करून घेते। हे असे थोडेसे ओले ओले करून घ्यायचे स्लाइस। तर यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं। हे पाहा, तर मी हे ब्रेड असं कुस्करून घेतलेलं आहे। तर ह्या ब्रेडमध्ये मी हे किसलेलं गाजर मिक्स करते, कांदा, कोथिंबीर, हे सर्व साहित्य मी मिक्स करून घेते। आता या वाटीमध्ये मी 3 चमचे रवा घेतलेला आहे, बारीक रवा, तो रवाही टाकून घेते मी। तुम्ही रव्याऐवजी तांदळाचं पीठही टाकू शकता। एक चमचा तिखट टाकून घेतलेला आहे, 1/4 चमचा हळद टाकलेली आहे, धने पूड टाकून घेतलेली आहे 1/4 चमचा, थोडंसं जिरं टाकून घेतली मी, चवीला मीठ टाकते, लसूण टाकलेला आहे मी त्यामध्ये, आणि आता हे सर्व साहित्य मी मिक्स करून घेते। या प्रकारात मी कटलेटसाठी उंडा तयार केलेला आहे ब्रेडचा, आणि आता आपण याचे कटलेट तयार करून घेऊ। मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे। तर तेल गरम झाले की आपण कटलेट करून घेऊया। आपलं तेल गरम झालेलं आहे, मी हाताला थोडंसं पाणी लावून घेत आहे। कटलेटसाठी मी एवढा उंडा घेतलेला आहे ब्रेडचा। या प्रकारात मी करून घेतलेले आहे, आणि ते मी तेलामध्ये सोडतीये। मी हे पलटून घेत आहे, असे तळून घेतलेले आहेत मी हे कटलेट। हे पहा, अशा प्रकारे आपले ब्रेड कटलेट तयार झालेले आहेत। हे सॉस बरोबर खूप छान लागतात। नाश्त्यासाठीही हा कटलेट तुम्ही करू शकता। तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि नवनवीन व्हिडिओ माझे पाहत रहा। धन्यवाद।